परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू महाराज यांना वंदन करतो. आजच्या या एल्गार मेळाव्याचे आमचे आदरणीय नेते छगन भुजबळ साहेब, प्रकाश अण्णा शेंडगे पडळकर, व्यासपीठावरील उपोषणासाठी बसलेले आमचे मित्र ससाने, लक्ष्मण हाके, स्टेजवरचे सर्वच नेते मंडळी, टी पी मुंडे आणि भावानो आणि बहिणीनो, मित्रहो वेळ खूप झाला आहे आणि माझ्यासारख्याला 5 मिनिटात काही विचार, मी फक्त तुमच्या भेटीसाठी आलो. आणि या निमित्तानं एवढंच सांगेन की ओबीसीच्या ताटात माती कालवणाऱ्या या प्रस्थापित मराठ्याची माती करा हे सांगण्यासाठी मी इथं आलो. कारण या लोकांनी आता भटक्या विमुक्ताला आणि ओबीसीला या महाराष्ट्रात कायमचं गुलाम करण्याचं षडयंत्र वरच्या पातळीवरून सुरू झालेलं आहे. कारण जिल्हा परिषदला, पंचायत समितीला ओबीसीचे 4-5 लोक निवडून येऊ लागले, 1-2 आमदार होऊ लागले, ह्यांच्या पोटामध्ये दुखायला लागलं आणि त्यांना वाटतंय 100% हे मराठ्यांनाच जागा मिळायला पाहिजेत, हे हाणून पाडण्याचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागणार आहे. मी भुजबळ साहेबांना एवढं सांगतो की साहेब जरा बाहेर पडूया आणि ओबीसीला एक करूया, ह्यांना पळता भुई कमी होईल मराठेशाहीना. काय लावलंय महाराष्ट्रामध्ये, मी 45 वर्षापासून काम करतो भटक्या विमुक्तामध्ये, आम्हाला दरोडेखोर, चोर, लुटारू म्हणून गावाच्या बाहेर भटक्या विमुक्ताला ठेवलं आणि याने सर्व महाराष्ट्रावर दरोडा घातला. ओबीसीच्या आणि भटक्या विमुक्ताची सत्ता, संपत्ती आणि मतदान वर याने दरोडा घातला म्हणून ही प्रस्थापित मराठे मराठे नाहीत, तर आजपासून ही दरोडेखोराची टोळी आहे. हे दरोडेखोराची टोळी आहे आणि या दरोडेखोरांना यांना घरी पाठवण्याचं काम करा. साखर कारखाने, सूत गिरण्या, बँका, येणाऱ्या काळात जर ओबीसीला आणि भटक्या विमुक्ताला वाटा नाही दिला तर यांच्या दरोडेखोरावर आपण दरोडा घालायचा आणि ह्यांचा सत्यानाश करायचा. काय लावलंय महाराष्ट्रामध्ये, लक्ष्मण गायकवाडचा जीव तुळतुळ करतो, आजी माझे लोक पालावर आहेत आणि हे सर्व लुटारू महालावर बसून आजी आमच्या चोऱ्या करत आहेत. मी एवढं सांगतो ओबीसीनो, 70 वर्षे तुमच्या चोऱ्या केलेल्या आहेत. 70 वर्षापासून बाबासाहेब आंबेडकरांनी 340 कलमानुसार तुम्हाला सवलत देण्यासाठी सांगितलं आणि या लोकांनी मात्र आतापर्यंत तुम्हाला येऊ दिलं नाही. आतापर्यंत 1,00,000 कोटी रुपयाचं नुकसान ओबीसीचं आणि भटक्या विमुक्तांचं या प्रस्थापित दरोडेखोर मराठ्यांनी केलेलं आहे. यांना मतदान करू नका, घरी बसा. पण आता फक्त ओबीसीच्या लोकांनी ओबीसीलाच मतदान करायचं आणि घराघरावर लिहायचं की माझा पोरगा ओबीसीचा मुख्यमंत्री बनणार आणि प्रस्थापित मराठ्यांना घरी घालवणार. ये दीवार पर्दों की तरह हिलने लगी है, शर्त लिखी की बुनियाद हिलनी चाहिए. दोस्तों सिर्फ हंगामा खड़ा करना मेरी आदत नहीं है, मेरी कोशिश है कि ओबीसी का चेहरा बदलना चाहिए और सब एक जगह आना चाहिए. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद लक्ष्मण.